शेगाव तालुक्यातील वरूर बुद्रुक येथील ज्ञानी नदीवरील बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीनं वरूर येथील बंधाऱ्यावर आमरण उपोषण सुरू केलं आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावं अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. नानी नदीवरील अपूर्ण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. नानी नदीवरील अपूर्ण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. अपूर्ण बंधारे ठेवणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अपूर्ण बंधारा ठेवणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा अपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा. या आंदोलनात महिलांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आहे. सदर बंधारा हा 73 लाख रुपयांचा असून बंधाऱ्याचे काम 2 वर्षापासून चालू आहे. या बंधाऱ्याचे काम साई एजन्सी नावाची संस्था करत आहे. हे काम निकृष्ट होत असताना ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना याची तक्रारही केली, परंतु अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दाद ग्रामस्थांना दिली नाही. या ठिकाणी नानी नदीवरील वरूर या ठिकाणच्या बंधाऱ्याचं अपूर्ण काम पूर्ण व्हावा म्हणून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व वरूर ग्रामस्थ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी त्या अपूर्ण काम करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना या ठिकाणची तात्काळ कारवाई नाही झाली तर याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगावमध्ये या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी करणार आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावा आणि तात्काळ या ठिकाणी बंधाऱ्याचं अपूर्ण राहिलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण करावं अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना व वरूर ग्रामस्थांची या ठिकाणी विनंती आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी वरूर बंधाऱ्यावर अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केलं आहे. राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील बालाजीनगर 1 येथे खेडचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याच घरी 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. न्यायाधीशांच्याच घरी चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याने चोरट्यांनी न्यायाधीशांच्याच घरी चोरी करून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची वस्तू वा ऐवज चोरीला गेला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी जनप्रवास पुणे लाईव्हला दिली. राजगुरुनगर परिसरात घरपुडीची ही तिसरी घटना आहे. न्यायाधीशांच्या घरीच चोरीची घटना घडल्यानं सध्या राजगुरुनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.